आई आपांचा फोन होता का? हो ग. काय म्हणाले गांगल काका कसे? भाऊजी बरे, चेहरा जरा उतरलेला आहे एवढंच. अहो होणारच हो, जीवावरच दुखणं होतं. पण त्यांचे मित्र आहेत ना सगळे. अगं हे सांगत होते, काल सगळे मित्र त्यांच्या समोर बसून पत्ते खेळत होते. मध्ये मध्ये हसत होते पण भाऊजी. माणूस हसत असेल ना तर लवकर बरा होतो, नाही का? खरंय हो, बरं झालं आप्पा गेलेत. माणसाला एकटे पण आजारी पडत हे माहित आहे ना तुला. मग का राहतेस तू एकटी? अहो मी कुठे एकटी राहणार आहे. सुधीर आहे, आई आहे, आणि तिथे गेल्यावर भरपूर कामं असणार आहेत मला. मी माझ्या डोंबिवलीतल्या सगळ्या जुन्या मैत्रिणींना भेटणार. तुम्ही सुलू मावशींना बोलवून घेता का? तुम्हाला बरं वाटेल. नको, आत्ता नको. मला कोणासमोरही आत्ता ही चर्चा करावीशी वाटत नाही. आई अहो सगळे आपलेच आहे, घरातले आहेत, काय लपवायचं त्यांच्यापासून. तरी नको, विषय नको आता. बर काय ग तुझी ते तुझी ती बिलंदर, ती कुठे असते सध्या? बिलंदर? हा कोण? नाही नाव नाही घेणार तिचं मी. अरे बाबा मला तू भीतीच वाटते. अचानक यायची पुढे. अच्छा देवी काका. हळू बोल, ऐकेल ती. डार्लिंग डार्लिंग करत मिठ्या बसते. पप्पी काय घेत आहे बाई? आई आहो ते का एका जागी थांबणार वारं आहे का? गेली असेल कुठेतरी बहुते. बऱ्याच दिवसात फोन नाही झाला आमचा. पण तल्लक आहे मुलगी. कोण? देविका? हा अहो तुला आठवतं ना मागे तिने हॉटेलमध्ये बुकिंग केलं होतं. सगळा खर्च तिनेच केला होता ग. पगार चांगला असणार. अगं घरी आली ना मुलांशी काय मस्ती करते, गप्पा काय मारते. अगं एवढंच नाही, यांच्याशी सुद्धा जगभरातल्या सगळ्या घडामोडींबद्दल बोलते, चर्चा करते. हुशार आहे तशी. अहो आई सगळ्यात महत्वाचं म्हणजे जीव लावणारी मैत्रीण आहे, विश्वास टाकावा अशी. तिने खूप वाईट दिवस बघितले, तो खूप सोसलाय. शेवटी अतीच व्हायला लागलं तेव्हा बाहेर पडली. आमच्या वेळी हा पर्यायच नव्हता. बायका सहन करायच्या, काय करणार, शिक्षण नसायचं. परत आलेली मुलगी म्हणून माहेरी स्थान असायचंच असं नाही. वर 15-4-5 पोर असायची. नवऱ्याचे सगळे उद्योग बायकांना माहीत असायचे. पण करणार काय? पण आता तसं नाहीये. आता तुम्हाला घरच्यांचा पाठिंबा असतो, माहेर कोणी काय बोलत नाही तुम्हाला. एका अर्थी चांगलंच आहे. आई पण त्याही पेक्षा सहन का करायचं आणि किती करायचं? मग फरक काय राहिला तुमच्या आणि आमच्या पिढीत? पुढे जायचं तर सगळ्यांनीच पुढे जायला हवं. पुरुष पुढे पुढे जात आहेत आणि बायका मात्र मागच्याच पिढीत राहत आहेत. असं कसं चालेल? आई आणि कोणी हाऊस म्हणून संसार मोडत नाही ना. समजून घेण्याच्या मर्यादा संपतात तेव्हा माणूस त्या टोकाला जातो. काय बोलणार. अगं ऐकतेस का? आता सलग सगळे सणवार सुरू होतील. श्रावण सुरू होईल, नंतर कृष्ण जन्माष्टमी, गणपती, दिवाळी, दसरा सुरू. कस होईल ग, कस होईल माझ्याचे? नाही काही सगळे कुळधर्म कुळाचार सोडून द्यायचे. आई मी येईन ना सणावाराला, मलाही तुम्हाला भेटायची, तुमच्या बरोबर सण साजरे करायची इच्छा असेलच. पण फक्त घरात ते तुम्हाला सांगू नकोस. घरात संजना असली काय किंवा नसली काय मला काही फरक पडत नाहीये. हा पण तू मला इथे हवी आहेस. अगं तुझ्याशिवाय सण नाही साजरा होऊ शकत. मग तो सण सण नसेल, नुसता दंगा धोपा असेल. येईन मी आई, मला इथे यायला कारण काही कमी आहेत का? येईन आई. मनात एक विचार येतोय, बोलू? काय? अगं बोल ना. आई गौरी आणि यश एकमेकांवर खूप प्रेम करतात. यशही आता हळूहळू सेटल होतोय, गौरी काही ना काहीतरी काम करते. दोघं एकत्र गेले 1-1.5 वर्ष फिरत आहे. मला असं वाटतंय की घरच्या घरी का होईना, मी इथे असताना त्यांचा साखरपुडा करूया का? गौरीची आई बँगलोरला आली असं म्हणत होती गौरी, तेव्हाच माझ्या मनात हा विचार आला. अगदी लग्नाची घाई नको करायला, पण ही एक गोष्ट करूया का? म्हणजे गौरी असेल ना तुमच्या बरोबर हक्कानी. आई तुमच्या मनात नसेल तर राहू दे.
भावीच्या अनुभवावरनं भीती वाटायला लागली आहे की कधी काय होईल सांगता येत नाही. सगळं बरं चाललंय तोपर्यंत साखरपुडा करून घेऊया असं वाटतंय. ठीक आहे, तुझी ही इच्छा आपण पूर्ण करूया. यश तुझा लाडका आहे ना, मग त्याचा साखरपुडा तू हक्काने या घरात असतानाच करूया. आई, गौरी खूप चांगली मुलगी आहे माहित आहे मला, पण संजनाची भाजी म्हणून आधी आवडायची नाही मला, पण मुलगी चांगली आहे. त्या संजनासारखी नाहीये, शहाणी. मम्मी बोलू. मग काय, जात आईशी बोल. आई, माझी मुलं मोठी झाली हो, स्वतंत्र झाली. माझी मुलगी सुद्धा स्वतंत्र झाली ग. अभी येऊ का रे? हाव अप्पा, तुम्ही वर कशाला आलात? मला हाक मारायची. अरे त्यात काय बिघडलं? दिवसातून दोनदा जिने चढायचं असं मी ठरवलंय. त्या निमित्तानं सगळ्या घरामध्ये एक फेरी होते. आता गच्चीवर जायच्या जिन्यामधला दिवा गेलाय हे कोणाच्याच लक्षात आलं नाही. मी आपलं बघतो, दिवे चालू करतो, नळ चालू करून बघतो, बंद करून बघतो, त्यामुळं लक्षात येतं काय बिघडलं ते. बरं ते जाऊ दे, मी आलो होतो ह्याच्यासाठी की गांगल आता जरा बरा आहे, पण मी एक सेकंड ओपिनियन घ्यावं असं त्याला सुचवलं. अहो अप्पा, गांगल काका स्वतः कार्डिओलॉजिस्ट आहेत, त्यांच्यावर ट्रीटमेंट अजून एका कार्डिओलॉजिस्टनी केली म्हणजे झालंच की सेकंड ओपिनियन. तरी एकाला कन्सर्न केलं तर काय बिघडलं? स्वतःच्या तब्येतीच्या बाबतीत एवढे जागरूक असता का? नाही ना. अरे हरकत नाही, पॉइंट लक्षात आलाय माझ्या. आमच्या हॉस्पिटलमध्ये आठवड्यातून 2 दिवस एक कन्सल्टिंग कार्डिओलॉजिस्ट येतात, आपण त्यांना भेटूयात. तेच तर म्हणतोय मी, म्हणजे कसं जीवाला शांतता. तुम्ही काय बोलताय का? ठीक आहे, मी नंतर. नाही रे, आमचं झालंय बोलून. बोल तू. अभिषी बोलायचं होतं. बोला ना बाबा. अभी जे काय झालं, आय मीन अंकिताच्या बाबतीत जे काय झालं, दॅट वॉज व्हेरी शॉकिंग, म्हणजे व्हेरी सॅड. पण तुम्हाला ते माहीत होतं ना बाबा? माहीत होतं म्हणजे डिटेलमध्ये जाऊन नाही रे, मला कल्पना होती, पण तशी तुम्हाला सगळ्यांनाच होती. नाही, अंकिताने तुम्हाला सांगितलं होतं, आम्हाला नाही. हो, पण एनिवे मला एवढंच म्हणायचं होतं की तुझं काही चुकलं नाही, मला वाटलं तू ॲडजस्ट करशील तिच्याशी. बाबा, एक गोष्ट माझ्या लक्षात आली, नुसतं प्रेम काही कामाचं नसतं. तसं तर जगात कोणीही कोणावर प्रेम करू शकतं, पण त्याबरोबर प्रामाणिकपणा पाहिजे, इंटिग्रिटी पाहिजे. निदान मी तरी ठरवून चुकीचं किंवा वाईट वागणाऱ्या व्यक्तीवर प्रेम नाही करू शकत. बाकी स्वभाव वगैरे सगळ्याशी जुळवून घेता येईल, पण दुसऱ्याला फसवणाऱ्या व्यक्तीबरोबर मी नाही राहू शकत. आय अग्री, आय कम्प्लिटली अग्री, पण मला वाटलं होतं की तू. बाबा जाऊ दे तो विषय, मी सोडून दिलाय, तुम्ही डोक्यातून काढून टाका. मला माहिती आहे तुमचा जॉब गेल्यामुळे तुम्ही परत एकदा टेन्शन मध्ये आला आहात, पण मुळात तुम्ही त्यांच्याकडे जॉब एक्सेप्टच करायला नको होता. बरं झालं त्यावेळी मी तुमचं ऐकलं नाही आणि अंकिताच्या हॉस्पिटलमध्ये जॉईन झालो नाही. ऑल राईट, येतो मी, मला उशीर होत. या या, शुअर. मला खूप वाईट वाटलं तुम्ही यात सामील झालात. अभि, मी मी नकळत यात ओढला गेला असाल. नाही नाही, मला असं वाटलं तू आणि अंकिता एकत्र याल, तुझं फ्युचर सिक्युअर. माझं फ्युचर सिक्युअर करण्याचा हा मार्ग नव्हता बाबा, पण ठीक आहे, मी नाही चिडलोय तुमच्यावर. कशा कशाच्या बाबतीत मी चिडणार तुमच्यावर? तुम्ही माझे वडील आहात, तुमचा आमच्याबद्दलचा विचार किंवा हेतू प्रेमापोटीच असतो असं मी गृहीत धरलंय. सो मी नाही चिडलोय तुमच्यावर. आणि तुम्हाला दुसरी नोकरी मिळेल, लवकरच मिळेल. येतो अप्पा. हो. अनिरुद्ध, तुझी मुलं तुझ्याशी अजूनही चांगली वागतायत, याचं कारण अरुंधतीचे संस्कार आणि शिकवण हे आहे हे लक्षात ठेव. नाहीतर एव्हाना तुझी मुलं तुझ्याकडे पाठ फिरून निघून गेली असती.
घटस्फोटानंतर अरुंधती बरोबर जाण्याचा निर्णय त्यांनी घेतला असता, पण तिनं त्यांना थांबवलंय आणि तू एकावर एक चुका करत चाललायस. पहिली चूक झाकण्यासाठी दुसरी चूक करतोयस. अरे एकेकाळी मी अविनाशला सतत सांगायचो, तुझ्या मोठ्या भावाकडे बघ, त्याच्यासारखा वाघ, त्याच्यासारखा महत्वाकांक्षी हो, त्याच्यासारखा मेहनती हो. पण आता वाटतंय बरं झालं तो तसा नाही झाला, कारण तुझ्यासारखा झाला असताना तर त्याबरोबर धोकेबाज आणि खोटारडा सुद्धा झाला असता. झालं, आता तुम्हाला आम्हाला बोलायला आणखीन एक कारण. अरे तूच दिलंयस. अनिरुद्ध, तुझ्या मुलानं मोठ्या मनाने तुला माफ केलंय. त्याच्या जागी मी असतो ना तर कदाचित करू शकलो नसतो आणि आताही नाही करणार. मी तुला तुझ्या कुठल्याच चुकीबद्दल क्षमा करणार नाही, कारण त्या इतरांच्या आयुष्यात खूप मोठी उलथापालथ करणाऱ्या होत्या. तू माझा मुलगा आहेस, आपण एकत्र राहतो, पण तुझा बाप म्हणून मला जो अभिमान वाटायचा ना तो केव्हाच धुळीला मिळालाय. मी तुला माफ नाही करू शकणार, कदाचित कधीच नाही. यश, कुठे चाललायस का रे तू? हो, स्टुडिओ मध्ये. का, काय झालं? नाही, मला जरा बोलायचं होतं तुझ्याशी. बोल ना. म्हणजे कसं सांगू कळत नाहीये. आई, काय सांगायचंय तुला? अरे म्हणजे ते काय सांगायचंय सांग मला प्लीज, मला आता टेन्शन येतं. अरे आईंनी ना तुझ्यासाठी एक मुलगी पसंत केली. काय? अगं, अरे मी खूप सांगायचा प्रयत्न केला त्यांना, पण ते ऐकतच नाहीये. अगं पण म्हणजे काकू गौरी, अगं ये 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 गौरी, मी तुला मुद्दामून बोलवून घेतलं. काय झालंय? हो मी ऐकलं, पण हे असं अचानक का केलं आजींनी? अगं नाही, मध्ये बोलल्या होत्या त्या मला, ह्या सगळ्या गडबडीत मी तुमच्याशी बोलायची विसरले. आता ती आली आहे मुलगी इथे. म्हणजे अमेरिकेत असते ना. कोण? अरे सानिका, त्या कोपऱ्यावरच्या घरात राहायची निमकरांची. अगं ती कुठून आली अचानक? आई तू आजीला सांग ना की माझं गौरीवर प्रेम आहे म्हणून. अख्ख्या जगाला माहितीये मी असं कसं दुसऱ्या कोणाशी तरी लग्न करू. म्हणजे अभिचं झालंय तसं माझंही व्हायला हवंय का? अरे लहानपणी तू तिच्याशी खेळायचंस ना, आईंच्या तेच डोक्यात. आई बहिणी कधीची गोष्ट झाली? त्यांना कोण समजावून सांगणार? अगं गौरी लहान असताना सानी सानी करून तिच्या मागे मागे फिरायचा. सानीशीच लग्न करायचंय, सानीशीच लग्न करायचंय असं म्हणायचं. सातवी आठवी पर्यंत इथेच होती ती. एक मिनिट बास, आता हा खुळचटपणा होतोय, मला आता राग येतोय. अरे पण आई ते जुनच धरून बसले, त्याला काय करायचं? यश तू काहीच बोलला नाहीस मला. असं असेल तर मग ठीक आहे, मी काय बोलू? एक मिनिट यात काय बोलायचंय आता? अगं त्या वयात सगळी मुलं असंच बोलतात. आई तुला आठवतंय, ईशा म्हणाली होती की मला त्या चम्याशी लग्न करायचंय म्हणून, आठवतंय ना? ती आजी पण ना आत्ता जाऊन बोलतो तिच्याशी. यश मला इथून जाताना भांडणं नको. मग तू जाऊ नको, कारण मी असलं काही करणार नाहीये. मी आत्ता जाऊन आजीशी बोलणार आहे. थांब जरा. अरे त्या मुलीचा फोटो तरी बघ. नाही बघायचा आहे मला, फाडून टाक तो फोटो. एकदा माझ्या होणाऱ्या सुनेचा चेहरा तरी बघ. नाही, एकदा बघ रे, आवडेल तुला. आई, अरे मी म्हणते म्हणून एकदा तरी बघ. कशी आहे, पसंत आहे मुलगी? म्हणजे आईने तुमच्या लग्नाला होकार दिला. आणि लवकरच तुमचा साखरपुडा करणार होत आपण. आई, काकू तुम्ही पण ना. हे वेडा बाई, रडतेस का? नकोय का तुला यश? लगेच सोडून निघालीस त्याला? नाही नाही तसं नाही. मग वेडा बाई, आई आली ना बँगलोरला, लगेच तिच्याशी बोलून घे.
एक मिनिट अरु म्हणजे आता आमचा साखर पुडा होणार आहे. बरी आहे तशी. नाही म्हणजे नाक थोडस चपटे, डोळे पिचके, रडकी आहे, पण चालवून घेईन मी. ओ ठेवू काय खटका माझ्या सुनेला असं म्हणतोस. सॉरी तुझी सून मला आवडते. सॉरी. जाण्यापूर्वी मला ही एक गोष्ट करून जायचं होतं, म्हणून थोडी घाई होतीये पण समजून घ्याल ना. काकू तुम्ही काकू नको, आईच म्हण. बर तुझ्या आईला चालेल ना एवढा घाई घाईत साखरपुडा? हो काकू. हो आई. मग तू आईशी बोलून घे, नंतर मी करते रजनीला फोन. गौरी मला तुला काहीतरी सांगायचं. नीट आहे हे बघ, माझं तुझ्यावर खूप प्रेम मनापासून, नो डाऊट, पण माझं माझ्या अरुवर तुझ्यापेक्षा जास्त प्रेम आहे. अरु आय लव्ह यू. कपरे वाचेल. आई मला चहा दे. विमल अनिरुद्धला चहा दे. आटाय अजिनू. काय रे बाहेर निघालास? हो जाऊन येतो, एक दोन लोकांना फोन केलेत, भेटून येतो. परत नोकरी शोधा, कधी संपणार कोण जाणे. अरे जाऊ दे रे, आता इतक्या वर्षात ही वेळ आली नव्हती तुझ्यावर. मग आता यायला पाहिजे का? उलट आता जास्त कठीण झालंय. माझ्या वयाच्या माणसांना नोकरी मिळणं अवघड असत. Hi Aarti, how are you doing? I'm fine. काय नाही रे, नोकरी शोधतोय. इट्स अ लॉंग स्टोरी, सांगेन कधीतरी. बरं तुझ्याकडे काही आहे का? ठीक आहे, मी माझा CV पाठवून देतो. बाय, थँक्यू. अनिरुद्ध हे बघ, नोकरी गेल्याचं दुःख करू नकोस रे. तसंही आपल्याला अशा माणसांशी संबंध नाहीच ठेवायचा आहे. जाऊ दे आई, माझी नोकरी आहे, मी बघतो. इथे त्याबद्दल कोणाला काही बोलण्यात अर्थ नाही. आपण फक्त घरगुती गोष्टी बोलू ना. हो मग ठीक आहे, घरगुती गोष्टींबद्दलच बोलूया. हा मी आणि अरुंधती आता बोलत होतो. तिची इच्छा आहे रे की तुमचा घटस्फोट होण्याआधी यश आणि गौरी यांचा साखरपुडा व्हावा. काय असं मध्येच? कशाच्या मध्येच? म्हणजे आत्ताच का ओढून ताणून? मग कधी करायचा? ती संजना या घरात आल्यानंतर. अगं पण तुला गौरी पसंत आहे का? अरे गेली कित्येक वर्ष बघते, माझ्या पसंतीची सून येतच नाही घरात. जाऊ दे ना, यशला पसंत आहे ना, मग ओढवून टाका बा. ते परत ते आभीसारखं व्हायला नको. तसंही घरच्या घरीच करावं लागणार आहे, जास्त कोणाला बोलवायचंच नाही. गौरीचे आई बाबा? गौरीची आई बेंगलोरला झाली. मी गौरीला सांगितलंय आईशी बोलून घ्यायला. ठीक आहे, तू आणि आईने ठरवलेलंच आहे तर मी काय बोलणार, करा. पण गौरीच्या बाबांशी किमान एकदा बोलायला हवं. तेवढं मी करायचंय का तेही तुम्हीच करणार आहात? सांगा मला. येतो. काय ग, याला पटलंय का नाही? काही नसेल पटलं तर राहू दे. उगाच जाता जाता माझ्यावर चिडचिड नकोय. नाही राहू दे वगैरे नाही, आता होऊन जाऊ दे ग. कसंय मला कशाचाच भरोसा राहिला नाही. मी विशाखा आणि निलीमाला सांगते, निदान त्यांना तरी बोलवूया. आणि तू तुझ्या आईला आणि भावाला सांग. सांगते, फक्त सगळं नीट होऊ दे म्हणजे झालं. होईल, सगळं नीट होईल, तू काळजी करू नकोस ग. हे बघ, खूप कामं पडलीत करायची, ती करायला घे, म्हणजे डोक्यात दुसरे काही विचार येणार नाही. मी यांना सांगते, गांगल भाऊजीची तब्येत बरी असली तर घरचं पण बघा. माझ्या नातवाचा साखरपुड आहे. आई तुम्ही नवीन साडी घ्या. आता नको वाटतं ग, मी मिरवायचं आणि तू
गळ्यातलं मंगळसूत्र सुद्धा काढायला निघालीस. आई, आपण या दोन गोष्टी वेगळ्या ठेवूया का? आणि मी सुद्धा खूप नटणार आहे यशच्या साखरपुड्यात त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहण्यासाठी. मला बाकी कशाची सावली नकोय त्याच्या साखरपुड्यावर. ते बघूया नंतर. मी आता वरती जाऊन बोलते त्यांच्याशी, त्यांना सांगते सगळं, नाहीतर गाल फुगवून बसतील माझ्याशिवाय सगळं ठरवलं कसं म्हणून. येते मी. आली ग बाई पांडुरंगा. अशाच अजून काही मालिकांचे व्हिडिओज बघण्यासाठी स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा आणि व्हिडिओज बघत राहा.